सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या स्थानिक पातळीवर 3 मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी वाई, सातारा आणि कराड या ठिकाणी हे मेळावे घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सुरुची या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील स्थानिक नाराजीबाबत कार्यकर्त्यांनी चर्चा केली. मात्र आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरील राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सातारा जावळीच्या विकासाच्या अनुषंगाने भरघोस निधी दिला आहे, यासाठी आपल्याला मताच्या रूपाने महायुतीचा कोणताही उमेदवार असो त्याला निवडून आणण्याचा निर्धार करायचा असल्याचं मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. महायुतीच्या माध्यमातून 8 एप्रिलला महायुतीचे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घ्यायचे असं परवा दिवशी जी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आली त्यात ठरलं. यात महायुतीचे सर्व घटक पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर RPI आटोले गट, RPI कवाडे गट, शेतकरी संघटना आणि अन्य जे सगळे महायुतीतले सगळ्यांनी मिळून प्रत्येक विधानसभेचे मेळावे घ्यायचे. उमेदवार ज्या वेळेला ठरेल, कारण उमेदवार ठरवणं ह्याला थोडा वेळ लागतो, कारण जागा कुणाकडं काय ह्या अनेक गोष्टी असतात. उमेदवार ठरेल त्यावेळेला उमेदवाराच्या कामाला लागतीलच, पण त्याच्या आधी कुणी जरी उमेदवार असला तरी महायुतीचाच तो उमेदवार असणार आहे. त्यामुळं महायुतीचा उमेदवार निवडण्यासाठी वातावरण निर्मिती म्हणा, सगळ्यांना एकत्र बोलवणं आणि सुरुवात करणं हे या मेळाव्याच्या मागचं आहे. आणि 8 एप्रिलला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा मेळावा अजिंक्यतारा कारखान्याच्या श्रीमंत छत्रपती आभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनामध्ये ठेवला आहे. त्यानिमित्तानं नियोजनाची आज बैठक होती आणि नक्कीच आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्यातला मोठ्या, छोट्यातले छोटे, सगळे पूर्ण ताकदीनं महायुतीच्या उमेदवाराचं विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीनं कामाला लागले. नाही, थोडं आता स्थानिक पातळीवरचा संघर्ष आहे पूर्वीपासून, ह्याची मलासुद्धा कल्पना आहे आणि बऱ्याचशा गोष्टी संघर्षाच्या ह्याच्यातनं झालेल्या आहेत. पण शेवटी पक्ष म्हणून आपल्याला काम करायचं हे मी आत्तासुद्धा स्पष्टपणे सांगितलं. शेवटी आपल्याला आज जी एवढी सातारा शहरात, तालुक्यात, जावळीत सगळीकडं रस्ते, पर्यटनाचं जे काही सगळं काम चालू आहे, शहरामध्ये जे काही एवढी कामं चालू आहेत, त्या सगळ्याला निधी आपल्याला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाले. आपल्याला त्यांनी कधी मागणी किती आणि काय किती आणि गाव किती आणि लोकसंख्या किती असला हिशोब त्यांनी कधी लावला नाही आणि भरभरून आपल्या विधानसभा मतदारसंघाला दिले. आता आपण मताच्या ह्याच्यातनं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी परतफेड करायची आणि जरी स्थानिक संघर्ष असला तरी तिथं आम्ही पक्षाच्या पुढं कुणीही जाणार नाही. पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा जो उमेदवार या ठिकाणी येईल त्याच्या मागं आम्ही सगळेजण ताकदीनं उभं राहू. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.